शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदमांनी मातोश्रीवर गंभीर आरोप केले. मला आणि माझ्या मुलाला राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी मातोश्रीवर अनिल परबांनी कट रचल्याचा आरोप कदमांनी केला. कदम यांनी पवारांवर देखील निशाणा साधला. पवारांमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. सेना संपवण्यासाठी अजित पवारांनीही प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी भविष्यात काम करणार असं रामदास कदम म्हणाले. साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत रामदास कदम बोलत होते. तर रामदास कदम यांनी भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदमांनी म्हटलं. काही वेळापूर्वीच त्यांनी साम टीव्हीला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भाष्य केलं. भविष्यामध्ये मला उद्धवजी आणि एकनाथ शिंदे एकत्र कसे येतील, पुन्हा माझा पक्ष एकत्र कसा येईल असे मला प्रयत्न करायचे आहेत. उद्धवजींनी किती आमच्या बाबतीमध्ये आम्हाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. मला शिवसेना उद्ध्वस्त नाही होऊ द्यायची. मला शिवसेना पुन्हा एकत्र कशी आणता येईल तो मला भविष्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. आणि तशा पद्धतीनं माझी आजपासून माझी कामं माझ्या सभा मी सगळं चालू करणार आहे. आत्ता मला उदय सामंत भेटले, ते म्हटले असा निर्णय झाला होता मातोश्रीमध्ये की रामदास कदम, त्याचा मुलगा, त्यांची खानदान या सगळ्यांना पक्षातनं संपवून टाकायचा, कायमचा उद्ध्वस्त करून टाकायचा असा कट झाला होता म्हणे मातोश्रीमध्ये. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला मग अतिशय दुःख झालं. अजित दादा जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे तिथे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना सगळी ताकद देतोय, सगळा पैसा देतोय, सगळी निधी देतोय आणि आम्हाला संपवतोय. तिथे गेले 2.5 वर्ष आम्ही उद्धवजीला सांगतोय पण उद्धवजी काय ऐकायला कबूल नाहीत. ही हकालपट्टी करण्याची वेळ आपल्यावरती काय येते त्याचं आपल्या बाजूला आजूबाजूला हे कोण लोक आहेत. जर का बाळासाहेब जिवंत असते तर बाळासाहेबांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करू दिली असते उद्धवजीना. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दिला असा का बाळासाहेबांनी? बाळासाहेबांनी उभा आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करण्यासाठी घालवला आणि हिंदुत्व उभं केलं.